नमस्कार मित्रांनो तर आज आपण ॲटोमेशन टेस्टिंगची सुरुवात करणार आहोत तर त्या अगोदर तुम्हाला याचा सिलेबस नेमकं काय असतं काय नाही तर ॲटोमेशन टेस्टिंग आपण परफॉर्म करणार आहोत तर सेलेनियमवर आपण परफॉर्म करणार आहोत वेब ड्रायव्हरवरती तर त्या अगोदर तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे जी की जावा एक्झॅक्टली जावा काय असतं काय नाही ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर जावा आपण बेसिकपासून स्टार्ट करणार आहोत तर बेसिक मेथड्स काय असतात व्हेरिएबल काय असतात डेटा टाईप्स काय असतात हे एक्झॅक्टली मराठी भाषेमध्ये आपण शिकणार आहोत तर एक्झॅक्टली जावामध्ये तुमचं सिलेबस सांगतो की थोडक्यामध्ये बेसिक मेथड व्हेरिएबल डेटा टाईप्स मेन मेथड मेन मेथड काय असतं हे एक सांगणार आहे कन्स्ट्रक्टर इफ एल्स फॉर लूप उप्स कन्सेप्ट आहेत पाच ते उप्स कन्सेप्ट पण आपण पाहणार आहोत एक्झॅक्टली सोपा आहे याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही आहे फक्त स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी हार्ड जाणार नाही आहेत मी तर तसं माझ्या अँगलनं जेवढ्या सोप्या पद्धतीनं सांगता येईल त्या सोप्या पद्धतीनं मी सांगेल आणि याच्यावर जे काही क्वेश्चनही विचारले जातील ते क्वेश्चनही मी प्रोवाईड करेल ज्याप्रमाणे मी मॅन्युअल टेस्टिंगचे क्वेश्चन्स वगैरे एक्सप्लेन करून सांगितले त्याचप्रमाणे जावा आणि ॲटोमेशन टेस्टिंगवर पण तुम्हाला एक्झॅक्टली कशा प्रकारचे क्वेश्चन विचारायचं जातात कशा प्रकारचे आन्सर द्यायचे आपण ह्या गोष्टीही मी सांगणार आहे एक्झॅक्टली फ्रेशरपासून ते एक्सपिरियन्स म्हणजे जे काही फेक लोक फेक एक्सपिरियन्स लावून जात आहे त्यांच्यासाठी पण मी त्यांच्यासाठीही मी वेगळे क्वेश्चन काढणार आहे आणि त्यांना याचा फायदा होणारच आहे आता एक्झॅक्टली मेथड काय असतं व्हेरिएबल काय असतं डेटा टाईप्स काय असतं मेन मेथड काय असतं कन्स्ट्रक्टर काय असतं इफ एल्स फॉर लुक हे त्यातले काही टाईप्स आहेत आणि सर्वात महत्त्वाचं उप्स कन्सेप्ट जे आहेत उप्स कन्सेप्ट म्हणजे तुमचे क्वेश्चन आन्सरिंग पूर्ण ह्याच्यावर चालतं आणि हे क्लिअर करण्यासाठी हे वरचे पाच जे टाईप्स आहेत पाच नाही वरचे जे तीन टाईप आहेत कन्स्ट्रक्टर एल्स आणि फॉरलुक हे तीन परफेक्ट असतील तर हे खालचे पाच तुम्हाला एक्झॅक्टली समजून जातील त्यासाठी तुम्हाला वरच्या अगोदर क्लिअर करून घेणं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे त्यानंतर आपण सेलेनियम वेब ड्रायव्हर ज्यावर आपण ॲटोमेशन टेस्टिंग परफॉर्म करतो ॲटोमेशन टेस्टिंग परफॉर्म करतो म्हणजे याच्यावरच आपण जे काही ॲटोमेशन टेस्टर असतात ते याच्यावर परफॉर्म करतात याबद्दल आपण माहिती पण आहोत बेसिक ह्याची पूर्णपणे इन्फॉर्मेशन आपण सुरुवातीला पाहणार आहोत त्याचप्रमाणे लोकेटर काय असतात ब्राऊझरवर कसं एक्झिक्यूट करायचे टेस्ट आहेत ते पाहणार आहोत परत सिलेक्ट कमांड का काय असतं ॲक्शन कमांड आय फ्रेम पॉपअप मेसेज हे बरेच काही मधल्या गोष्टी आहेत जशाप्रकारे आपण जावामध्ये पाहिलं होतं की वरच्या गोष्टी करायला तर खालच्या गोष्टी कळतात त्याचप्रमाणे ह्या जर गोष्टी कळाल्या तर तुम्हाला हे खालचे जे फ्रेमवर्क आहेत हेही तयार करता येतील म्हणजे टेस्ट एन जी जे आहे त्याच्यात ॲनोटेशन डेटा प्रोवायडर पॅरामिटरायझेशन ग्रुप्स आणि लिस्नर्स ह्या गोष्टी काय आहेत हे तुम्हाला कळून जातील त्याचप्रमाणे पॉम म्हणजे पेज ऑब्जेक्ट मॉडेल पेज फॅक्टरी हे काय आहे याच्याबद्दल पण आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत हे पूर्ण जे सिलेबस आहे याच्यावरच तुमचं पूर्णपणे कन्सेप्ट असेल याच्या व्यतिरिक्त याच्या बाहेरचं काही नसणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे एक्सेप्शन हँडलिंग कलेक्शन स्ट्रिंग ॲरे ह्या गोष्टीवर तुम्हाला क्वेश्चन विचारतात नॉट अ मस्ट इम्पॉर्टंट बट हे नेमकं काय आहे काय नाही या गोष्टी तुम्हाला कळणं गरजेचं आहे त्यामुळे हे पण यावर पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर आपण यानंतरचे जे अपन... आपण जी व्हिडिओची सीरीज आहे तो जावावर आपण सुरुवात करणार आहोत मॅन्युअल टेस्टिंगमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर टेलिग्रामवर मला मेसेज करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करून तुम्ही विचारू शकता तर त्याचं मी आन्सर देण्याचाही पूर्ण प्रयत्न करेन तर त्यासाठी ॲटोमेशन टेस्टिंगचं हे पूर्णपणे सिलेबस आहे ॲटोमेशन टेस्टिंगवर सर्वात जास्त रिक्वायरमेंट असते कंपनीमध्ये मॅक्सिमम मी सांगेल असं दोन ते तीन इयरचं ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे किंवा फेक एक्सपिरियन्स असेल किंवा रिअल एक्सपिरियन्स असेल त्यांना जेवढ ज्याप्रमाणे क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जात ते पूर्णपणे रिकवर करेन मी याची मी गॅरंटी देऊ शकतो आणि क्वेश्चन आन्सर पण मी देण्याचा प्रयत्न करेन बिकॉज ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये फिरून ही क्वेश्चन विचारले जातात त्यामुळे एक्झॅक्टली exactly क्वेश्चन कसे विचारतील हे मी सांगू शकत नाही बट मी साठ ते पासष्ट क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड करायचा मी प्रयत्न करेन एक्झॅक्टली त्या exactly, तेवढे जरी क्वेश्चन केलात एक्झॅक्टली समजून घेऊन जर केला तर बाकीचे क्वेश्चन त्यांनी किती जरी रिअल सिनारीवर जरी विचारले तरी तुम्हाला सांगता येतील एवढंच आहे ते आपलीकडे काही नाही आहे आपण जावाची सिरीज नेक्स्ट व्हिडिओपासून स्टार्ट करणार आहोत आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा धन्यवाद